नमस्कार, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसणार आहे. आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते असलेले शिवेंद्रसिंह राजे भोसले हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता पूर्वीपासूनच सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा देखील सुरू होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवेंद्र राजे कोठेही जाणार नसल्याचे म्हटले आहे. आज सोमवारी शिवेंद्र राजे यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवेंद्र राजेवर भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला आहे. कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणार असे शिवेंद्र राजे भोसले यावेळी म्हणाले आहेत. आता राष्ट्रवादीची घड्याळ काढून शिवेंद्र राजे भोसले हे कमळ हातात घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.